नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिन मध्ये स्वागत। सुरुवात आपण मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या वाढलेली आहे। एक दोन नव्हे, 10-12 नव्हे तर तब्बल 560 प्रतिबंधित क्षेत्र मुंबईतली वाढलेली आहेत। 2 दिवसांमध्ये मुंबईतली प्रतिबंधित क्षेत्रांची यादी ही 560 वाढली आहे, ही गंभीर बाब आहे। कोरोनाबाधित रुग्ण वाढले की प्रतिबंधित क्षेत्र वाढवावी लागत आहे, जेणेकरून तिथे अधिक सतर्क लोक राहतील, अधिक सतर्कपणे ते तिथे काळजी घेतील। मुंबईतली प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ही 2083 झालेली आहे। चेंबूर वडाळा या भागात सगळ्यात मोठी प्रतिबंधित क्षेत्रांची वाढ झाली आहे। अवघ्या 2 दिवसातली मुंबईतली प्रतिबंधित क्षेत्र वाढली आहेत आणि तीही 560 न वाढली आहेत, त्यामुळे संकट गहिर होत चाललंय मुंबईवरचं कोरोनाचं। 2 मेला प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या होती 1523, ती आता 2 दिवसांमध्ये, काल संध्याकाळची प्रतिबंधित क्षेत्रांची ही आकडेवारी आहे, 2083 इतकी प्रतिबंधित क्षेत्रांची आकडेवारी मुंबईतली झालेली आहे। थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडे। स्वाती, आपण अनेकदा याविषयी बोललोय, काही वेळापूर्वी तूही या संदर्भातली माहिती दिलीस की ही प्रतिबंधित क्षेत्रांची जी वाढ आहे ती आकडेवारी काल संध्याकाळची आहे, आज संध्याकाळी अजून नवी आकडेवारी येईल, पण जशी प्रतिबंधित क्षेत्रांची आकडेवारी वाढतीय तसं कोरोनाचं संकट गहिर होत चाललंय। नक्कीच, कारण रुग्णांची संख्या वाढली की प्रतिबंधित क्षेत्रांची यादी आहे ती वाढते। आपण जर बघितलं की हा आकडा हजारांच्या आसपास जेव्हा होता की मुंबईमधली 1000 अशी ठिकाणं आहेत की जी पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेली आहेत, की जिकडनं तुम्हाला बाहेर पडता येणार नाही किंवा आतमध्ये येता येणार नाही, आणि हा तर आकडा आता दुप्पट झालेला आहे। विशेष म्हणजे मागच्या 2 दिवसात जे सातत्यानं म्हटलं गेलं होतं की मे मध्ये कोरोनाचं संकट अधिक गहिर होऊ शकते आणि मे मधली ही संख्या वाढू शकते, आणि त्याचंच हे उदाहरण आहे किंवा त्याचाच हा दाखला आहे की आपण सांगतो की सगळ्यात जास्त आता जर रुग्णसंख्या कुठे असेल तर ही जी साऊथ मध्ये, जी दक्षिण मध्ये आहे, म्हणजे जो वरळीचा वरळी प्रभादेवीचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये 817 रुग्ण आहेत। धारावीमध्ये पण 650-700 आसपास रुग्ण आहेत। त्यानंतर आपण के वेस्ट म्हणजे अंधेरी पश्चिम बघितलं किंवा कुर्ला बघितलं, यांची आकडेवारी खूप जास्त आहे। एकदा का रुग्ण वाढला की ती इमारत क्वारंटाईन ऑफ केली जाते आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना हे क्वारंटाईन केलं जातं, एकतर इन्स्टिट्यूशनल किंवा मग होम क्वारंटाईन। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की अवघ्या 2 दिवसात जेव्हा 560 ठिकाणांची याच्यात भर पडली, याचाच अर्थ असा आहे की रुग्णांची संख्या पण खूप जास्त वाढलेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी वॉर्ड, जो ग्रँड रोडचा पट्टा येतो, आणि त्याचबरोबर एम वेस्ट म्हणजे चेंबूर, जो चेंबूर वडाळा हा जो पट्टा आहे, इथली जी कंटेनमेंट लिस्ट आपण म्हणू किंवा प्रतिबंधित क्षेत्रांची यादी आहे ती थेट दुप्पट झालेली आहे। म्हणजे त्याच्यामध्ये 30-40 ने इतकी वाढ झालेली नाही। आता कंटेनमेंट लिस्ट मध्ये सगळ्यात अग्रणी आहे ते कुर्ला आहे, म्हणजे 232 आहे, पण त्याच्यातली वाढ ही साधारणतः 20-22 ठिकाणांची आहे। पण आपण जर एम वेस्टचा उल्लेख करतोय, त्याचा आणि डी वॉर्डचा, इथे तर थेट ठिकाणं दुप्पट झालेले, त्यामुळे कुठे ना कुठेतरी काळजीची बाब आहे। के ईस्ट, एक शेवटचा गोष्ट म्हणजे के ईस्ट, अंधेरी ईस्टची या कंटेनमेंट झोनच्या लिस्टमध्ये खूप कमी होता, म्हणजे खूप कमी इथे होती, पण आता तिथे पण 119 झालेली आहे, त्यामुळे चिंतेची बाब वाढते आहे। कोरोनाचे रुग्ण वाढतात, कंटेनमेंट लिस्ट किंवा झोन वाढतात, त्यावर काळजी। स्वाती, जेव्हापासून कोरोना सुरू झालाय किंवा कोरोनाचं संकट ओढावलंय, मुंबईतल्या सगळ्या गोष्टींवर तुझी नजर आहे, तू अपडेट ठेवून आहेस, म्हणून रेड झोन मध्ये सुद्धा काही कंटेनमेंट झोन आहेत, तर रेड झोन आणि कंटेनमेंट झोन याच्यामधल्या फरकाविषयी आणि तिथे घेण्यात येणाऱ्या निर्बंधांविषयी काळजीविषयी तू थोडक्यात सांगू शकशील का? खर तर रेड झोन म्हणजे आता वरळीचा जो पट्टा आहे तो रेड झोन म्हणून घोषित केला गेला होता। जे जास्त जेवढे रुग्ण आहेत तर त्याला रेड झोन म्हटलं जातं, आणि हे जे कंटेनमेंट लिस्ट आहे ते इन शॉर्ट ते रेड झोन सारखेच आहेत की इथे तुम्हाला ना आतमध्ये जाता येते ना तुम्हाला आतून बाहेर येता येते, सगळ्या गोष्टींवर रिस्ट्रिक्शन असतात। तुम्हाला औषधं आणायला पण बाहेर जाता येत नाही, तुम्हाला दूध आणायला पण बाहेर जाता येत नाही, तुम्हाला इथेच सगळं मॅनेज करावं लागतं। म्हणजे एक तर तुम्हाला पालिकेकडनं पालिका तुम्हाला पुरवते किंवा पालिकेला सांगून तुम्हाला ते मागवावं लागतं। अगदी डायबेटिक पेशंट असले तरी तुम्हाला औषधं बाहेर जाऊन विकत घेता येत नाही। त्यामुळे हे जे म्हणजे मुंबई, आपण जर राज्यभराचा जर आढावा घेतला तर मुंबई एक मोठा रेड झोन आहे,
पण मुंबईतले हे जे असे रेड झोन आहेत, म्हणजे कुर्लाचा पट्टा असू दे, अंधेरी वेस्टचा पट्टा असू दे किंवा जी दक्षिणचा पट्टा असू दे, ज्याच्यामध्ये सर्वाधिक रुग्ण जे आढळतात त्याला रेड झोन आपण म्हणजे रेड झोन ही संकल्पना आहे. नक्की नक्की धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल स्वाती. 2083 प्रतिबंधित क्षेत्र मुंबईमध्ये झालेली आहेत. विचार करा, गंभीर बाब आहे आणि तरीसुद्धा आपण बघतोय मुंबईमध्ये सगळ्यात जास्त वाईन शॉप्सच्या बाहेर लोकांची गर्दी आहे आणि सोशल डिस्टन्सिंगसुद्धा तिथे पाळलं जात नाही. भिवंडी पोलिसांना मजुरांना पाठवण्याकरता एक खिडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे. भिवंडी पोलिसांनी ही योजना राबवली होती, त्यात मजुरांना विविध ठिकाणी खेटे मारायला लावण्याऐवजी एका मुख्य ठिकाणी केंद्र बनवलं गेलं. एकाच ठिकाणी पोलीस परवानगी मिळतीये, मेडिकल सर्टिफिकेट आणि रेल्वेच्या पासची सुविधा असं भिवंडी पॅटर्न पोलिसांनी तयार केलेलं आहे. इतर ठिकाणी जो गोंधळ झाला तो गोंधळ होऊ नये म्हणून भिवंडीत दोन विशेष रेल्वेनं मजुरांना त्यांच्या गावी त्यांच्या राज्यामध्ये रवाना केलं गेलेलं आहे. आता याच भिवंडी पॅटर्नची राज्यभर चर्चा होते आहे. भिवंडीमध्ये एक खिडकी योजनेसारखी योजना राबवली गेली जिथे पोलिसांची परवानगी आणि मेडिकल सर्टिफिकेट मजुरांना एकाच ठिकाणी मिळू शकेल. गोंधळ टाळण्याचा हा प्रयत्न भिवंडीमध्ये झाला. अजित मांढरे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. अजित, काय सांगाल या योजनेविषयी? सुवर्णा, सर्वात आधी मी भिवंडीबद्दल सांगेन. भिवंडी हे असं एक शहर आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त मोठमोठे कारखाने, ठाणे जिल्ह्यामधलं या ठिकाणी सर्वात जास्त कामगार मजूर जे आहेत ते काम करतात. इथं परगावून आलेले लाखो मजूर आहेत, त्यांच्या जाण्याचा मार्ग कसा मोकळेल किंवा त्यांना जाण्याकरता कशा वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातील या गोष्टी इथं अगदी काटेकोरपणे पाळल्या गेल्या आणि तो संपूर्ण भिवंडी पॅटर्न जो आहे तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. सुरुवातीला जेव्हा लोकांना जाण्याकरता मुभा दिली गेली तेव्हा रेल्वे स्थानकाच्या बाहेर खूप मोठी गर्दी केली गेली, मात्र हा भिवंडी पॅटर्न राबवण्यात आला आणि त्यामुळे भिवंडीमधल्या मजुरांना अगदी सोयीस्कर आणि तात्काळ लवकरात लवकर त्यांना त्यांच्या गावी जाता आलेलं आहे. या सर्वच श्रेय जे आहे ते भिवंडी पोलिसांना जातं आणि या सर्व भिवंडी पोलिसांचे प्रमुख जे आहेत राजकुमार शिंदे साहेब आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. साहेब, खरंच तुमचं अभिनंदन. सुरुवातीला साहेब, भिवंडी पॅटर्न नेमकं काय आहे आणि लोकांना हे जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. 3 तारखेनंतर जेव्हा या ठिकाणी मजूर आम्हाला विचारणा करायला लागले की आम्ही आमच्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाकडून कुठल्या सूचना वगैरे आलेल्या आहेत काय, आम्ही त्यावेळेस पाहिलं त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता होती. लागलीच आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रशासनाच्या सर्व अंगांशी समन्वय साधून कामकाजाला लागलो. शनिवारी आमच्याकडे खूप कमी वेळ होता, 10 वाजता आम्हाला वरिष्ठांकडून सूचना आली की आपल्याला गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी मजुरांना जाण्यासाठी पहिली श्रमिक ट्रेन भिवंडी येथून सोडायची, तुम्ही तयारीला लागा. त्याबाबत निश्चित अशा कुठल्या SOP गाईडलाईन्स त्यावेळेस स्पष्ट नव्हत्या. मग आम्ही महापालिका प्रशासन, महसूल प्रशासन, वाहतूक विभाग आणि आम्ही बसून चर्चा केल्या. त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस आयुक्त यांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. सर्वप्रथम आम्ही भिवंडीतून गोरखपूर या ठिकाणी स्वखर्चाने जाण्यास इच्छुक असणाऱ्या पॅसेंजरची पोलीस स्टेशन निहाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्लस त्यांचे 20 ते 25 लोकांचे मिळून एक ग्रुप लीडर यांच्यामार्फत नाव नोंदणी सुरू केली. गोंधळ होऊ नये म्हणून भिवंडी परिमंडळाअंतर्गत 6 पोलीस स्टेशन्स येतात. आम्ही सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपापल्या पोलीस स्टेशनच्या शेजारी मोठं मैदान आयडेंटिफाय करायला सांगितलं. त्या मैदानावरती आम्ही इंटरनेट सुविधासह लॅपटॉप्स लावून घेतले आणि त्या ठिकाणी ग्रुप लीडर्स 25 मागं एक ग्रुप लीडर येत होता आणि आम्ही जे एक्सेल सीटचा नमुना दिला होता त्यामध्ये त्या प्रवाशांचे सर्व डिटेल भरले जात होते. मग आम्ही 6 पोलीस स्टेशनचे आकडे संकलित केले, आम्हाला 1200 लोकांची कॅपॅसिटी दिली होती. जेव्हा आमचे 1200 आकड्यांचे संकलन झालं, आम्ही ते आकड्यांची एक्सेल सीट किती तासात हे संकलन केलं गेलं? हे संकलन अगदी 4 तासामध्ये भिवंडीतील सर्व पोलिसांनी अथक परिश्रम करून घेतलं. त्यामध्ये आम्हाला येथील स्थानिक नगरसेवकांची, शांतता समितीच्या सदस्यांची मदत झाली आणि आम्हाला ह्या शहराची डेमोग्राफी माहीत आहे,
कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रांतातले किती लोक राहतात। आम्हीच एक बातमी चालवली होती ज्यावेळी मजुरांना अशी एक विशेष रेल्वे सुविधा दिली जाणार आहे आणि ती कुठून सोडली जाणार आहे अशा बातम्या दिल्या होत्या। त्यावेळी भिवंडी रोड जे रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी खूप गर्दी झाली होती, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र तिथले ती कंडिशन कशी तुम्ही हाताळली आणि त्यानंतर त्या सगळ्या मजुरांना किंवा त्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी कसं तुम्ही डिवाइड केलं आणि मग चार तासामध्ये कसं यांना घेऊन गेलं? मग एकदा ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं, गोरखपूरला जाणारे पॅसेंजर निश्चित झाले, त्यानंतर आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना संपर्क केला, त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशननिहाय 3 ते 4 वैद्यकीय पथकांची उपलब्धी आम्हाला करून दिली। त्या 3 ते 4 वैद्यकीय पथकांनी पोलीस स्टेशनजवळील मैदानावरती येऊन त्याच ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी केली, प्रत्येकाला वैद्यकीय प्रमाणपत्र इंडिव्हिज्युअली इश्यू केलं आणि पूर्ण परिमंडळाचं 1200 सुद्धा एकत्रितपणे ऑल 1200 चेक केलेले आहेत, ते ए सिम्प्टोमॅटिक आहेत असं प्रमाणपत्र दिलं आणि मग त्यानंतर आम्ही त्या सर्व प्रवाशांना सांगितलं की आपल्याला थोड्याच वेळात ट्रेन कन्फर्म झाल्यानंतर आम्ही वेळ कळवू, लगेज घेऊन आपण याच मैदानावरती परत यायचं आहे। जसंही मग आम्ही जिल्हाधिकारी महोदयामार्फत स्टेट नोडल अधिकाऱ्यांकडे हे आमचे प्रवाशांचा डाटा मेडिकल सर्टिफिकेट्स गेले, त्यांनी संबंधित राज्यांच्या संबंधित यंत्रणांशी संपर्क करून तिकडून ॲक्सेप्टन्स आल्यानंतर सेंट्रल रेल्वेला कळवलं आणि त्यांनी रेल्वे 24 डब्यांची रेल्वे असाईन केली। त्यानंतर मग आम्ही वाहतूक शाखेच्या मार्फतीनं आम्हाला महसूल विभागाने काही वाहनं उपलब्ध करून दिली आणि एकत्रित इंडिव्हिज्युअली ह्या पॅसेंजर्सनं स्टेशनवर जाऊन गर्दी करू नये म्हणून आम्ही पोलीस स्टेशननिहाय प्रत्येक बसच्या कॅपॅसिटीच्या 1/2 पॅसेंजर्स त्या बसमध्ये बसवले आणि त्यांना उदाहरण द्यायचं तर कोंडगाव पोलीस स्टेशनहून रेल्वे स्टेशनहून मी स्वतः वॉकीटॉकीहून नियंत्रण करत होतो, एकामागोमाग त्यांच्या बसेस त्या ठिकाणी बोलावून घेतल्या, त्या ठिकाणी पुन्हा रेल्वेवाल्यांनी त्यांचं थर्मल चेकिंग केलं, त्या ठिकाणी महसूलवाल्यांनी त्यांना मेडिकल किट दिली ज्याच्यामध्ये हँड ग्लोव्ज, फेस मास्क, सॅनिटायझर आणि फूड पॅकेट्स होते। नक्कीच, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व सुविधा केल्या गेल्यामुळे अवघ्या 4 तासामध्ये या सगळ्या मजुरांना तुम्ही पाठवू शकलात। धन्यवाद साहेब। सुवर्ण, ऐकलं असेल की जर वेळेच नियोजन केलं, अर्थात यंत्रणा ज्या आहेत ह्या यंत्रणा एकाच ठिकाणी बसून तुझ्या आणि त्यांच्या संवादामधून हेच समोर आलं की आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा जर मायन्यूट असं व्यवस्थापन केलं तर किती चांगल्या पद्धतीने नियोजन होऊ शकतं आणि हाच भिवंडी पॅटर्न आता इतर शहरांमध्ये आपण राखबू शकू अशी अपेक्षा करूया। धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल। पुण्यातल्या बातमीकडे आपण वळतो आहोत। ही सध्याची दृश्य भिवंडीतली आहेत पण आता पुढची बातमी पुण्यातून असणार आहे। पुण्यातील वारजेमध्ये परप्रांतीय मजुरांचा जमाव पांगवण्याकरता पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला पण या गर्दीचं पुढे नेमकं काय झालं, या मजुरांना बाहेरगावी जाण्याकरता त्यांच्या प्रत्येकाच्या गावी घरी परतण्याकरता पोलीस परवानगी मिळाली की नाही याबाबतचा सविस्तर फॉलोअप घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। मी आता वारजे चौकातल्या रस्त्यात उभा आहे, ही लाईन बघू शकता तुम्ही। काल इथंच खरं तर मजुरांच्या गर्दीवर लाठीमार झाला होता, त्यामुळे तुम्हाला वाटेल ही गर्दी जी आहे परप्रांतीय मजुरांची आहे किंवा बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांची आहे, पण तसं अजिबात नाही आहे। ही गर्दी आहे मद्यपींची, तळीरामांची आणि एक नाही तर तब्बल 3 लाईनी लावा लागल्यात एवढी गर्दी इथं झालेली वारजे चौकामध्ये। ते आपण पाहू शकतो दारू दुकानासमोर कशा पद्धतीने लोक गर्दी करतायत, सगळ्यांना अर्थातच दारू आहे। काल आपल्याला माहिती आहे पुण्यातच नाही अख्ख्या राज्यात ठिकठिकाणी दारूची दुकानं उघडल्यानंतर लोकांनी कशा पद्धतीने गर्दी केली होती, पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमार करून ही मद्यपींची गर्दी पांगावी लागली आणि दुकानं बंद करावी लागली, अक्षरशः सोशल डिस्टन्सची ऐशी तैशी झाल्याचं पाहायला मिळेल। इथंही तीच पाहतोय आपण परिस्थिती आहे बऱ्यापैकी, इथले काही स्वयंसेवक यांना पांगवतायत, लाईन लावतायत, तरी पण लोक फिरून फिरून तिथंच येत आहेत, त्यामुळे हे दारूच्या दुकानासमोर गर्दीचं करायचं काय हे सगळ्यात मोठी डोकेदुखी प्रशासनासमोरची आहे, पोलिसासमोरची आहे। म्हणूनच पुणे पोलिसांनी यांना या सगळ्या दुकानदारांना टोकन पद्धत अवलंबवा हे सांगितलेलं आहे, तरी पण इथं तसं कुठेही होताना दिसत नाही। आपण त्या दुकानदाराकडे जाऊया, यांनी खरंच ती टोकन पद्धत अवलंबली का, त्यामुळे आपण पाहूया या गर्दीला नियंत्रित नेमकं कसं करायचं। का एक मिनटं काका, टोकन पद्धत अवलंबवा ही गर्दी कमी करण्यासाठी, तर तुम्ही सुरुवात केली का टोकन पद्धत? दादा टोकन आली आपली पद्धत, हा
नाही टोकन सुरुवात नाही केली आता राऊंड चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो मिरची तोडणी कामगार आज स्पेशल रेल्वे गाडीनं चंद्रपूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. गेले दीड महिना मिरची तोडणीसाठी गेलेले हे शेतमजूर लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातल्या अंतर्गत भागांमध्ये अडकलेले होते. प्रशासनानं त्यांच्याकरता त्या भागातून एक रेल्वे रवाना करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी हजारो मिरची तोडणी कामगार पायी अथवा मिळेल त्या वाहनानं चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमांवर दाखल झाले होते. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या या मजूर स्पेशल रेल्वे गाडीमध्ये सुमारे 1212 शेतमजूर होते. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर त्यांना गावी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं खासगी बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अडकलेले जे मजूर आहे, मिरचीतोड मजूर हे तेलंगणात अडकले होते. त्यांची आज पहिली ट्रेन जी आहे ती आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी. जो ट्रेन होती ती आलेली आहे. जवळपास 1200 मजूर जे आहे मिरचीतोडीचे जे आलेले आहेत सध्या, त्यांची प्रशासनाने पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा देखरेखामध्ये त्यांची 25 बसेस जे आहेत त्यांची व्यवस्था केलेली आहे. आपण बघू शकता प्रत्येक बसमध्ये आणि त्यांच्या तालुका वाईज त्यांना बसवण्यात येत आहेत आणि त्यांना खाद्य उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यासोबतच त्यांना सॅनिटायझर सुद्धा केलेले आहेत. आता हे जे लोक आहेत ते त्या त्या तालुक्यात जातील आणि त्या त्या तालुक्यात त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आणि त्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. एक महत्त्वाची बातमी येते. मुंबई अहमदाबाद या महामार्गावर गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागलेली आहे. शासनाची परवानगी घेऊन प्रवासाची मुभा दिली गेली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अच्छाड इथं वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी करण्यात येते आहे. अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात परराज्यातील अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. आज सरकारकडून प्रवासाची परवानगी दिली गेली, त्यामुळे गुजरात राजस्थानकडे जाणाऱ्या नागरिकांनी महामार्गावर घरी परतण्यासाठी एकच गर्दी केली. आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. विजय, कुठल्या परिसरामध्ये आपण पोहोचला होता जिथे ही एवढी मोठी रांग आपल्याला बघायला मिळाली आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर काय अपडेट आहे? नक्कीच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊन झाल्यानंतर प्रवासी असतील, काही कर्मचारी असतील, काही वर्कर सगळे अडकून पडले होते. मुंबईच्या साईडला असतील, पुण्यावर अडकले आपल्याला पाहायला मिळायचे. पण महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस शासनानं या राज्यातनं परराज्यात जाण्यासाठी परवानगी दिली आणि परवानगी दिल्यानंतर जवळपास जयपूर असेल, राजस्थान असेल, यूपी, बिहार, आपल्या प्रायव्हेट गाड्या घेऊन काही लोक जे आहेत, नागरिक जे आहेत, ते निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच अनुषंगानं दोन्ही राज्याच्या सीमेवरती जे आहे तपासणी सध्या सुरू आहे. आजच्या या ठिकाणी सध्या तपासणी सुरू आहे. कागदपत्र असतील तिथे सगळे चेक केले जातात आणि त्याचमुळे जवळपास 7 ते 8 किलोमीटरचं अंतर लागलेल्या पाहायला मिळते. दुपार म्हणजे सकाळपासून ही लाईन जी आहे ती हळूहळू वाढत गेली. पहिल्यांदा 1 किलोमीटर 2 किलोमीटर 5 किलोमीटर अशी लाईन जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते आणि मुभा दिलेली आहे आणि सगळ्यांना पास जे आहेत ते शासनानं या ठिकाणी अलाउड केलेले आहेत. परंतु सगळे पास व्यवस्थित आहेत का, त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली आहे का, ही सगळी सहनिशा करूनच त्यांना पुढे सोडण्यात येते. त्यामुळे कुठेतरी वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत. पण कुठंतरी ही मुभा जी आहे दिलेली आहे. आजही आपण सांगतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून की ठीक आहे, तुम्हाला मुभा दिलेली आहे, पण एकदमच सगळे घराबाहेर नका पडू. कारण जर एकदम जर तुम्ही घराबाहेर पडसाल तर नक्कीच कोरोनाला तुम्ही आमंत्रण देणार आहात. जर घरात बसताल, थोडं थोडं डिस्टन्स ठेवून जर तुम्ही जर निघाले, सकाळी निघाले, दुपारी निघाले किंवा संध्याकाळी जर निघाले, तरी कुठे तर रांग जे आपल्याला कमी होताना पाहायला मिळणार आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल विजय. चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यासह छत्तीसगडच्या मजुरांना गडचिरोली जिल्ह्यात सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 4000 मजुरांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. तेलंगणाच्या प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रीन झोनमध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा धोका त्यामुळे निर्माण झालाय. या संदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बाब मान्य केलेली आहे. त्यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सगळीकडे रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीनं कारवाई केली किंवा उपाययोजना केल्या होत्या त्याचा परिणाम असा आहे की एकही रुग्ण या ठिकाणी सध्या आढळला नाही. गडचिरोली जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र अलीकडे गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात तेलंगणामधून सुद्धा येणाऱ्या मजुरांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे कुठंतरी धोका निर्माण होतो का अशी शंका आता निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला सर आहेत. आपण त्यांना विचारलं, सर मला सांगा एकूण कशा पद्धतीने उपाययोजना आपण करत आहोत गडचिरोली जिल्हा हा कोरोना बाधित राहू नये म्हणून?
ते आतापर्यंत आपल्याकडे एकच कोरोनाचा रुग्ण नव्हता. आपण फार चांगल्या प्रमाणे सर्व्हेलन्स ठेवलेली होती आणि आता पूल टेस्टिंग पण सुरू केलेली होती. जवळपास 200 जवळ आपले टेस्टिंग झालेले आहे आणि सगळे आतापर्यंत आपल्याकडे नेगेटिव्ह आहे. पण आता 2 दिवसापूर्वी जसाही हा ओपन लेबरचा ऑर्डर आला त्याच्यामध्ये आपली प्लॅनिंग सुरू होती. पण तेलंगणा गव्हर्नमेंटने ना विचारता कुठली इंटिमेशन ना देता 7,000 लेबर काल आपल्याकडे आष्टी बॉर्डरवर सोडलेले होते. त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 5,000 लेबर आमची आलेली आहे. 4,000 चे जवळ त्यांची स्क्रीनिंग पण मेडिकल स्क्रीनिंग पण झालेली आहे. पण आता एवढे मोठे लोक आपल्याकडे एकदा आले आणि कुठलेही सोशल डिस्टन्सिंग ना बाळगता तर आपल्याकडे आता तो धोक्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर मला सांगा की आता अजूनही मला वाटते काही अजून लेबर तिकडून तेलंगणा बॉर्डर क्रॉस करून येण्याच्या प्रयत्नात आहे आणि तेलंगणाचं जिल्हा प्रशासन सरळ तिथल्या ट्रकमध्ये बसून त्या लोकांना आणून सोडत आहे. पण नेमकं त्या लोकांना गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचवलं जात आहेत की अर्ध्या वाटेतच सोडून येत आहेत, कसा अनुभव आहे? नाही, त्यांच्या काय आहे, तेलंगणा गव्हर्नमेंटने आपले जवळपास 14,000 लोक आहे जे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटमध्ये जातो. पण तेलंगणा गव्हर्नमेंटने कुठलीही आपल्याला परवानगी न घेता आणि कुठलेही इंटिमेशन ना देता ते फक्त काय करतात, त्यांच्याकडनं पैसे घेतात आणि ट्रकमध्ये त्यांना आपली बॉर्डरपर्यंत सोडून जातात. त्याच्यामुळे आपल्या अडचणी होत्या की आपले लोक आहेत ते आपल्याला घ्यावं लागतात. पण ह्या एकदमच विना ह्युमॅनिटी बघून आणि कुठलीही मानसिक आपली जो आहे ह्युमॅनिटी ना ठेवता ते आपल्या लोकांना आपल्यापर्यंत सोडून देतात. इकडे आपण जर बघितलं तर तेलंगणाच्या जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीनं एक बळजबरीने सगळ्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमेत दाखल करून सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंत जे प्रयत्न चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत त्याला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासन तरी आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. मुंबईमध्ये असलेल्या परराज्यातील कामगारांना घरी सोडण्याकरता बस आणि रेल्वेद्वारे त्यांना सोडलं जावं याकरता परवानगी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेली आहे. मात्र यासाठी कामगारांना विविध परवानग्या घ्याव्या लागत आहेत. त्याकरता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजुरांची आरोग्य तपासणी करून घेतलेलं प्रमाणपत्र स्थानिक पोलिसांकडून मिळाल्यानंतरच त्यांना पुढची परवानगी मिळती आहे. त्यामुळे अनेक कामगार विविध दवाखान्यांसमोर आता रांगा लावून उभे असल्याचं बघायला मिळत आहे. या सगळ्याविषयी अधिक जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. कोरोना व्हायरसमुळे पूर्ण मुंबईच नाही तर महाराष्ट्रात अनेक रुग्ण सापडत आहेत. लॉकडाऊन 1 झाला 2 झाला आणि आता 3 लॉकडाऊनला सुरुवात झालेली आहे. यामुळे सर्वत्र ठप्प झालेले आहेत व्यवहार आणि त्यामुळेच अनेक कामगार जे आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत. काही पायी जात आहेत तर काहींना रेल्वेने सोडण्यात येणार आहे. याच रेल्वेने सोडण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांची जी चेकअप होणार आहे, हेल्थ चेकअप होणार आहे आणि त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट देऊन पोलिसांच्या मार्फत त्यांची रवानगी होणार आहे. त्याचबरोबर रेल्वेनेसुद्धा त्यांना रवाना करण्यात येणार आहे. त्याआधी मात्र या सर्टिफिकेट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. आपण आहोत आता कुर्ला या ठिकाणी आणि कुर्ल्याला पूर्वेला हे 1 रुपी क्लिनिक आहे आणि या 1 रुपी क्लिनिकसाठी कालपासून लोकांचं चेकअप करण्यात येत आहे आणि त्यांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्यासाठी ह्या कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते आहेत. हे जे कामगार आहेत ते अनेक ठिकाणी कामं करत होते परंतु कामं बंद झालेली आहेत आणि त्यामुळे आता त्यांना रोजगाराचा प्रश्न आहे म्हणून हे गावी जायचं म्हणता आहेत आणि त्यासाठीच ही लोकं आज सकाळपासूनच या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहेत. लाईन लावलेली आहेत. आता या ठिकाणी जे डॉक्टर आलेले आहेत आणि ते या सर्वांचं चेकअप करत आहेत आणि त्यांना सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. त्यानंतर हे पोलिसांना किंवा रेल्वेला हे सर्टिफिकेट देतील आणि त्यानंतरच गावी जाऊ शकतील अशा प्रकारची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकंदरीतच या लोकांना गावी जाण्यासाठी आता जास्त ओढ लागलेली आहे आणि त्यामुळेच रेल्वे सोडण्यात येणार आहे आणि त्यासाठी ही गर्दी असलेली पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यात दारू विक्रीचा निर्णय झाला आणि तळीरामांनी वाईन शॉप समोर प्रचंड गर्दी केली. सिंहगड रस्ता, पाटील कॉलनी, वडगाव बुद्रुक इथं मागल्या 1.5 महिन्यांपासून सिंहगड रस्ता पत्रकार फूड डोनेशन संस्थेमार्फत दररोज 3,000 मोफत डबे वाटप केले जायचे. ज्या ठिकाणी डबे वाटप केले जात होतं तिथं शेजारी वाईन शॉप सुरू झाल्यामुळे गोंधळच उडाला. डबे घेण्यासाठी येणारे नागरिक आणि तळीराम यांच्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नाही आहे. शहरातील इतर रेड झोनमधून देखील तळीराम या ठिकाणी दारू घेण्याकरता येत आहेत. वाईन शॉप्स आणि सिंहगड रस्ता पत्रकार फूड डोनेशन यांच्या रांगा एकत्र आल्या त्यामुळे आरोग्याचा धोका या परिसरात निर्माण झालेला आहे. त्यामुळे डबे वाटप बंद करण्यात आलंय.
वाईन शॉप बंद करण्याची मागणी उपासमारी होत असलेल्या नागरिकांनी केली आहे. एका बाजूला वाईन शॉप सुरू आहेत पण गेले 1.5 महिना जिथे डबे दिले जात होते, गरजूंच्या पोटात अन्न जात होतं, ती डबे देण्याची जी योजना होती ती मात्र बंद झालेली आहे. कारण एका बाजूला डबे घेण्याची रांग आणि दुसरीकडे वाईन शॉप्सवाले जे तळीराम आहेत, मद्य खरेदी करण्यासाठी येणारे आहेत, त्यांची रांग. सरतेशेवटी डबे देणं बंद झालेलं आहे. बातमी नवी दिल्लीतून आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट वाढलाय आणि त्यामुळे दरवाढ झाली आहे. आजपासून नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर हे 1.67 रुपयांनी प्रतिलिटर वाढलेले आहेत. आजपासून दिल्लीमध्ये डिझेलचे दर 7.10 रुपयांनी वाढलेले आहेत. पेट्रोलवरील वॅट 27 वरून 30% गेलाय. डिझेलवरील वॅट 16.75 रुपयांवरून 30% वाढलेला आहे. बातमी नवी दिल्लीतल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीनंतर आपण पुन्हा एकदा राज्यात अहमदनगरकडे येऊया. अहमदनगरमधून बातमी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं राज्यातील दारूबंदी केली होती. 17 मेपर्यंत ही दारूबंदी केली होती. लॉकडाऊन कायम असला तरी ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन या झोनमधील काही अटी आणि शर्थी शिथिल केल्या गेलेल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील वाईन शॉप चालू करण्याचे आदेश काल शासनानं दिलेले आहेत. त्यानुसार अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही नियमांच्या अटीवर वाईन शॉप चालू करण्याचे आदेश दिले आहेत. आज सकाळी 10 वाजता नगर जिल्ह्यातील सगळ्या वाईन शॉप्स सुरू झालेल्या आहेत. वाईन घेण्यासाठी सगळ्या वाईन शॉप्सवर नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. जवळपास 41 दिवस दारूबंदी केली होती. त्याचं आज त्याच्या 41 दिवसांनी शासनाने दारूचे जे वाईन शॉप आहे ते चालू करावे असे आदेश दिलेले आहे. कालच दिले होते परंतु आज ते आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेले आहे. त्यानुसार आज 10 वाजता अहमदनगरमध्ये ते वाईन शॉप आहे ते सुरू झालेलं आहे. वाईन शॉप सुरू करताना ज्या नियम आणि अटी घालून दिल्या होत्या शासनाने, त्या म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा जो विषय जो आहे तो पुरेपूर पाळला गेलेला आहे. कलर देऊन त्याच्या ठिकाणी उभं राहावं, त्याच्यावर सॅनिटायझर मारलं गेलेलं आहे आणि प्रत्येकाला मास्क हे कंपल्सरी आहे. तो कंपल्सरी असल्यामुळं जोपर्यंत त्या मास्कला मास्क नसेल त्याला दारू विक्री दिली जाणार नाही असंही इथल्या मालकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं एकंदरीत पाहता अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या प्रमाणावरती दारू विक्रीचा सुरू झालेला आहे त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी गर्दी आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसामध्ये ही गर्दी केली जाईल. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी असं वॉर्निंग दिलेले आहे, जर सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाच्या नियमाचं पालन केलं नाही तर ते वाईन शॉप बंद केले जातील असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर सर साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. मुंबईच्या महा